धर्मवीरने करून दाखवलं मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. कुडूस येथे धर्मवीर या चित्रपटाच्या प्रीमियर शो करिता स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे उपस्थित राहून वाडा कुडूस येथील आनंद दिघे साहेबांच्या अविस्मरणीय जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे या चित्रपटाच्या टीजर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली होती. चित्रपट अभिनेता प्रसाद ओक हा आनंद दिघेच्या भूमिकेत आहे तर एकनाथ शिंदेची भूमिका क्षितिज दाते साकारतात. या चित्रपटाकरिता प्रत्येक सिनेमागृहात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असून हाऊसफुल झाले आहेत. आज केदार दिघे यांनी कुडूस नगरीत येऊन आपल्या कार्यकर्त्यांना व मित्रांना एक चांगला संदेश दिला. जाणून घेऊया याबाबत त्यांनी काय सांगितले. साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावरती आज चित्रपट रिलीज झालाय आणि कुडूस या नगरीमध्ये तुम्ही आलेले आहेत, कसं वाटते तुम्हाला? आजचा दिवस हा अविस्मरणीय आहे कारण की 21 वर्षांनंतर दिघे साहेबांच्या जीवनपटावरती एक चित्रपट निर्माण झालाय. आज खऱ्या अर्थाने बघितलं तर दिघे साहेब सर्वसामान्यांच्या, सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माच्या लोकांना परत एकदा भेटायला आलेत. खऱ्या अर्थाने खूप आनंद आहे आणि हा आनंदोत्सव जिकडे तिकडे पूर्ण महाराष्ट्रभर हा आनंदोत्सव साजरा केला जातोय. या आज कुडूसमध्ये आले असताना मला खऱ्या अर्थाने अभिमान देखील आहे आणि त्याचबरोबर खूप खूप आनंद, कारण की ज्या कुडूस आणि वाड्यामध्ये असंख्य कार्यकर्ते घडले, अशोक पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली संघटना घडली, त्यांचे सहकारी म्हणजे दिघे साहेबांचे सहकारी शामभाऊ ठाकरे असतील, इतर भगवान चौधरी असतील, त्याचबरोबर अनेक असंख्य कार्यकर्ते जे घडलेले आहेत त्या नगरीमध्ये आज मला धनंजय चौधरींनी बोलवलं. भगवान चौधरींच्या घराण्यातनं हे मला आज इकडे बोलवण्यात आलं, त्याच्यासाठी म्हणजे खूप खूप आनंद आहे. एकच सांगू इच्छितो सर्व लोकांना महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राच्या पलीकडे की ज्या पद्धतीचं राजकारण, समाजकारण आणि निष्ठा, त्याचबरोबर दिघे साहेबांनी जे कर्तृत्व घडवलं स्वतःचं स्वतःच्या हिमतीवरती आणि त्याचपणे लोकांच्यासाठी 24 तास 365 दिवस खऱ्या अर्थाने समाजकार्य जे दिघे साहेबांनी केलं, मला असं वाटतं सर्व पक्षीय नेत्यांनी त्याचबरोबर समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व तरुणांनी याच पद्धतीचं कार्य दिघे साहेबांना डोळ्यासमोर ठेवून करावं एवढी इच्छा. Thank you.
ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.